तिरुपती बालाजी मंदिर प्रसाद प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी अहवाल मागवलाय. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडे त्यांनी अहवाल मागवलेला आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. तिरुपती बालाजी मंदिर यातल्या लाडू प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेला होता आणि आता केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी त्यांच्याकडे अहवाल मागवलेला आहे. तिरुपती बालाजी मंदिर प्रसाद प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी अहवाल मागवलेला आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिथल्या लाडूच्या प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप केलेला होता आणि आता या संदर्भात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अहवाल मागवलेला आहे. दरम्यान या संदर्भात तिरुपती मंदिराचे माजी पुजारी यांनी सुद्धा त्या प्रसादामध्ये निकृष्ट दर्जाचं तूप वापरल्याचं सांगितलेलं होतं आणि त्याचबरोबर आताचं नवं सरकार यामध्ये शुद्ध तूप वापरत असल्याची सुद्धा माहिती दिलेली होती आणि आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी या संदर्भातला अहवाल मागवलेला आहे. जैसे ये असल में ये खबर डिजिटल मीडिया के माध्यम से आई है और कुछ जगह पर रिपोर्ट हुआ है, तो जैसे ये खबर मुझे मिली मैंने चंद्रबाबू नायडू जी से बात की, उनसे मैंने डिटेल उसकी ली है और मैंने उनको कहा है कि आप तुरंत एक जो आपके पास अवेलेबल रिपोर्ट है वो रिपोर्ट आप मुझे भेज दें, उस रिपोर्ट को मैं एग्जामिन भी करूंगा, स्टेट रेगुलेटर से भी बातचीत करूंगा, उनके उनका क्या कहना है उसको भी जानूंगा, उस जो रिपोर्ट है जिस सोर्स से आई है उस रिपोर्ट को पूरी तहकीकात करके उसके सारे पहलुओं को ध्यान में रख करके सूटेबल एक्शन विल बी टेकन अकॉर्डिंगली, जो भी कानून के दायरे में और जो भी हमारी नियमावली फूड सेफ्टी स्टैंडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया के तहत आती है उसके तहत हम इस पर कार्रवाई करेंगे, लेकिन अभी हमने रिपोर्ट मंगवाई है. आई विल एग्जामिन इट, माई एफएसएसआई इज गोइंग टू एग्जामिन, दे आर गोइंग टू गिव रिपोर्ट एंड देन वी विल टेक एक्शन. 277